शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। लॉकडाउन के चलते शहर के सभी व्यवसाय बंद थे, लेकिन अब अनलॉक होते ही ऑड इवन तरीके से दुकानें खोली गई, लेकिन सैलून व्यवसाय बंद है, जिस कारण सैलून व्यावसायिकों पर भुखमरी की नौबत आ रही है, जिसके चलते व्यवसाय शुरू करने की अनुमति देने की मांग को लेकर महाराष्ट्र नाभिक महामंडल द्वारा शहर के मानेवाड़ा परिसर में मूक आंदोलन किया गया। साथ ही मांग पूरी न होने पर तीव्र आंदोलन की चेतावनी भी दी गई। शहर में लॉकडाउन के चलते बीते ढाई से तीन महीनों से शहर के सभी व्यवसाय बंद पड़े हुए थे, लेकिन अनलॉक होते ही शहर में ऑड इवन तरीके से दुकानें खोलने की अनुमति दी गई है। अभी भी सैलून व्यवसायिकों को दुकानें खोलने की अनुमति नहीं मिली है। जिस तरह शहर में संक्रमण बढ़ रहा है, उसी को देखते हुए यह दुकानें बंद रखी गई है, लेकिन ढाई से तीन महीने का समय बीतते हुए शहर के नाभिक कामगारों पर भुखमरी की नौबत आ पड़ी है। ढाई से तीन महीने से दुकानें बंद होने से नाभिक कारागिरों पर भुखमरी की नौबत आई है, जिसके चलते आज नाभिक समाज की ओर से मूक आंदोलन किया गया। इस मूक आंदोलन को राज्य सरकार ने नजरअंदाज किया तो तीव्र आंदोलन का इशारा भी इस समय दिया गया है। जिस तरह पूरा मार्केट खोला गया है, लेकिन सैलून व्यवसाय बंद है, जिससे नाभिक परिवारों पर भूखे मरने की नौबत आ रही है। सैलून व्यवसाय बंद होने से काफी समस्याओं का सामना इन व्यावसायिकों के परिवारों को करना पड़ रहा है, इसलिए कुछ नियमों के अनुसार सैलून व्यवसाय शुरू करने की अनुमति दी जाए, ऐसी मांग सुनील मानेकर महाराष्ट्र नाभिक महामंडल के अध्यक्ष द्वारा की गयी है। संपूर्ण कारागिरावर, संपूर्ण शहराच्या कारागिरावर म्हणा किंवा महाराष्ट्राच्या कारागिरावर म्हणा, जी उपासमारेची पाळी या राज्य सरकारने, स्थानिक प्रशासनाने, स्थानिक शासनाने जी आणली, त्याच्या विरोधामध्ये आम्ही संपूर्ण नागपूर शहरभर आज आंदोलन, मूक आंदोलन म्हणून केलेलं आहे। परंतु या मूक आंदोलनाला राज्य सरकारने किंवा स्थानिक शासनाने, प्रशासनाने आमची कमजोरी समजून याला जर निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न केला, तर येणाऱ्या काळामध्ये आमचे जे हतियार आहे, आम्ही जे चांगल्या कामासाठी वापरतो, शासनाने प्रशासनाने जे कृपया दखल घ्यावी की आम्ही जर तीव्र आंदोलन करण्यास आम्हाला भाग पाडू नये, आम्ही तीव्र आंदोलन करण्यास जर सुरुवात केली, आमचा समाज हा जेवढा संयमी आहे तेवढाच त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आंदोलन करण्यात तयार आहो। आम्ही आमचे अवजार, आम्ही आमचे हतियार घेऊन यानंतर आम्ही आंदोलन करू। शासनाने, शासनाला पैसे मिळतात म्हणून दारूचे दुकाने सर्वात आधी उघडले, ज्या गोष्टीची काही गरज नसताना जर दारूचे दुकाने उघडण्यात आले, आज संपूर्ण मार्केट तुम्ही बघत आहात, संपूर्ण मार्केट सुरू आहे, फक्त सलून व्यवसाय असा आहे की जो बंद आहे। आज आमच्या समाजावर, कारागीर बंधूवर उपासमारेची पाळी आली आहे, भीक मागायची पाळी आली आहे। शासन प्रशासन कुठल्याही प्रकारचं मदत करायला तयार नाही। स्थानिक प्रशासनाने, शासनाने आपल्या मुजोरीचा पूर्णपणे फायदा घेत आमच्या कारागिरांवर उपासमारेची पाळी आणली, कुठल्याही प्रकारची शासन मदत करत नाही आहे। आम्ही आमचे दुकानं चालू करू, आम्हाला तुम्ही निर्बंध घाला, पाच कारागिराच्या ऐवजी दोन कारागीर बोलवा, आम्ही आमच्या कस्टमरना अपॉइंटमेंट घेऊन बोलवू, अशा काहीतरी त्याच्यामधून मार्ग काढायला हवा। कुठल्याच प्रकारचा मार्ग न काढता सरोसर दुकानं बंद ठेवलेली आहे। आज आम्हाला धान्य जरी मिळत असलं तरी आमच्या मुलाबाळांना बिस्किट असेल, दूध असेल, आमचा दुकानदार जो आहे कारागीर माणूस असेल, त्याचा किराया असेल, अशा अनेक नानेक अडचणी आमच्यासमोर येऊन ठेपलेल्या आहे। त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून शासनाला, स्थानिक प्रशासनाला हीच विनंती आहे की आमचा उद्रेक होऊ नये, एवढी विनंती आम्ही प्रत्येक पार्टीच्या आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना, कलेक्टरला, स्थानिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना, सगळ्यांना निवेदन देऊन चुकलो, कुठल्याही प्रकारची त्यांनी याच्यामध्ये कारवाई केली नाही। जर असंच चालत राहिलं तर आमचा समाज हा एकवटून जाईल, याचा उद्रेक होईल। संयम आम्ही बाळगून आहो, आमच्या संयमाला तुम्ही काहीतरी चांगलं उत्तर द्यावं, आमच्या संयमाचा उद्रेक होऊ नये, एवढी विनंती। जल्द से जल्द सैलून व्यावसायिकों को दुकानें खोलने की अनुमति दी जाए, अन्यथा तीव्र आंदोलन का इशारा भी इस समय दिया गया है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इनबीसीएन न्यूज नागपुर।